मावळमध्ये भाजपची उमेदवारी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जाहीर झाली आणि भाजप इच्छुक उमेदवार नाराज झाले. त्यातच आता भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांनी बंड करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी स्वीकारली आहे. मावळमध्ये भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली आहे. भाजप पक्षाने अन्याय केल्याने बंडखोरी करत आता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरोधात सुनील शेळके हे राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. भाजप हा भारतीय जनता पक्ष राहिला नसून भेगडे जनता पार्टी झाली असल्याची टीका देखील सुनील शेळके यांनी केली आहे. शेवटी निवडणूक लढवायचे जनतेच्या आणि या कार्यकर्त्यांच्या बळावरती, त्यांच्या विश्वासावरती, त्या सगळ्यांना आता आम्ही एकत्रित बोलवलेले. आम्ही सगळेजण आता विचार करतो की आपण पुढची दिशा काय घ्यायची ती. शेवटी त्यांच्या जीवावरती लढवायची आहे तर तालुक्याचा विकास करायचा आहे, प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे आणि मग सगळ्यांचे विचार घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज मला सगळ्यात जाहीरपणाने सांगावं वाटतं की हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आज सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते काम करत होते, पण ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता भारतीय जनता पार्टी राहिली नाही तर ही भेगडे जनता पार्टी केली, याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज तालुक्याला न्याय देण्याकरता ही भूमिका मांडलेली नसावी. तालुक्याचा विकास करण्यासाठी जर त्यांनी योग्य पाऊल उचललं असतं, योग्य न्याय दिला असता, तर नक्कीच जनतेनं कालच दिवाळी साजरी केली असती. पण आज परिस्थिती पाहिली तर आपण देखील पाहताय, सर्व पत्रकार पाहताय, जनता पाहते की कुणालाच आनंद नाही आहे, कुणालाही उत्साह नाही आहे. जे भेगडे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करून बसलेत त्यांना फक्त आनंद झाला आहे. शेवटी मला ही निवडणूक लढवायची माझ्या मावळच्या जनतेकरता, मावळच्या जनतेच्या विकासाकरता ही निवडणूक लढवायची, या मावळच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याकरता. आणि जर ही निवडणूक लढवायची असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाचं पाठबळ हवं आहे. म्हणून माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी, असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, तो विश्वास दाखवला असे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा, सर्व पक्षातले ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.